नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमरावती शहर चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला हा प्रश्न एकछेद अकरा एकछेद आठ एक छेद तेरा व एकछेद पाच यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आता तुम्हाला ह्याच्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक सांगतो ज्यावेळेस अंश समान असेल अंश समान असेल इथे सगळीकडे एक एक आहे इथे दोन दोन किंवा कुठलाही अंश घेतला असता जेवढा छेदात मोठी संख्या येईल अंश समान असताना जेवढा मोठी संख्या येईल तेवढा तो सगळ्यात लहान संख्या असते आणि जेवढी लहान संख्या येईल छेदामध्ये तेवढी मोठी संख्या असते तर ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये अंश समान आहे तर जेवढा छेद लहान तेवढी मोठी संख्या म्हणजे ह्याच्यानुसार एक छेद पाच ऑप्शन क्रमांक चार हे तुम्ही डा डोळे झाकून उत्तर मारू शकता जर ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या विचारली असती त्यावेळेस अंश समान असेल त्यावेळेस छेद जेवढा मोठा सगळ्यात मोठा छेद ही सगळ्यात लहान संख्या असते तर ह्याच्यामध्ये तुम्ही असं शॉर्ट ट्रिकने सॉल्व करू शकता किंवा तुम्ही ह्याला सॉल्व करू शकता एक छेद अकराने शून्य पॉईंट शून्य नऊ शून्य नऊ असं काहीतरी उत्तर येईल त्यानंतर एक छेद आठ जर केला तर शून्य पॉईंट वन टू फाईव्ह येईल त्यानंतर एकशेद तेरा जर घेतला तर शून्य पॉईंट शून्य सात शून्य समथिंग येत जाईल त्यानंतर एकछेद पाच जर घेतला तर हा येईल शून्य पॉईंट वीस तर ह्याच्यामध्ये ऑब्विसली शून्य पॉईंट वीस ही सगळ्यात मोठी संख्या आहे बाकीच्या संख्या ह्या लहान आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आता बुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद